नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यात येतील तर आज या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणीय व्यवस्थापन हा पाठ अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वातावरण आपल्या बाजूचं जे वातावरण आहे हे किंवा भरपूर अशा घटकांनी बनलेलं आहे आणि या घटकांचा आपल्यावर परिणाम होत असतो पर्यावरणामधले जे घटक आहेत त्या घटकामधलं जर संतुलन बिघडलं तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या मानवी जीवनावर होतो त्यामुळं पर्यावरणामध्ये संतुलन असणं खूप आवश्यक आहे त्यामुळे पर्यावरणाचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं तर आपल्या आजूबाजूच्या जे वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनासोबत कसा संबंध आहे तर बघा वेगवेगळे घटक आपल्या वातावरणातले वेगवेगळे घटक आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असतात जसं आपण आता श्वास घेतो तर श्वासासाठी आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळतं हवेतून म्हणजे बाजूच्या वातावरणातून बाजूच्या हवेतून आपण ऑक्सिजन आत घेतो त्यानंतर आ... समजा ज्या ठिकाणी जसं वातावरण आहे तर त्या ठिकाणी त्या प्रकारचीच आपलं राहणीमानसुद्धा अवलंबून असतं उदाहरणार्थ कोकणामध्ये उष्ण आणि दमट वातावरण असतं त्यामुळे कोकणातल्या लोकांच्या मुख्य आहारामध्ये काय भात आणि मासे कारण समुद्रकिनारा आहे कोकणाला त्याच्यामुळे तिथं मासेमारी हे जास्त प्रमाणामध्ये केलं जातं त्यामुळे त्यांचा आहारामध्ये मासे हे त्यांचं मुख्य अन्न आहे तसंच थंडीच्या ठिकाणी आपण जिथं थंड वातावरण आहे त्या ठिकाणी स्वेटर वगैरे तिथलं वस्त्र वेगळं असते तिथ त्या भागचा आहार वेगळा असतो तर वातावरणानुसार अन्न वस्त्र निवारा ह्या सर्व गोष्टीचासुद्धा आपल्यावर काय होत असतो परिणाम होत असतो आता दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील विविध बातम्यांमधून हवामानासंदर्भात कोणकोणते कौन, अंदाज वर्तवले जात असतात तर कुठले कुठले आहेत हवामानाचे अंदाज का कोणते कोणते तुम्ही शेवटी पुणे वेधशाळा आपल्या वेगवेगळे जे हवामानाचा अंदाज वर्तवण्याचे वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत जसं आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये पुणे पुण्याच्या ठिकाणी पुण्याची वेधशाळा आहे तिथून आपल्याला बातम्यामध्ये शेवटी ऐकत होतो आपण की हवामानाचा अंदाज पुणे वेधशाळेनं असा वर्तवलेला आहे तर काय काय सांगतात तर प्रत्येक ठिकाणचं प्रदेशाचं तापमान आपल्याला माहिती होते त्यानंतर येणाऱ्या वादळांविषयी आपल्याला माहिती मिळते मुसळधार पाहून पावसाची त्या ठिकाणी आपल्याला किती शक्यता आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं तर हवामानाचे असे वेगवेगळे अंदाज आपल्याला दूरदर्शनाने आकाशवाणीवरून अंदाज त्या ठिकाणी वर्तवलेले आपल्याला ऐकण्यात येतात तर आता आपण एकंदर बघू की हवामान म्हणजे काय तर हवामान म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असे म्हणतात म्हणजे कुठलंही एखादं ठिकाण आहे की त्या ठिकाणी ठराविक वेळेला वातावरणाची जी स्थिती असते त्या स्थितीला हवामान असे आपण म्हणतो वातावरणाची स्थिती हवामानाच्या विविध घटकावर अवलंबून असते आता ही कुठले हवामानाचे विविध घटक कोणते कोणते आहेत बघा हवामान जे घटक आहेत कोणते कोणते घटक परिणाम करतात तापमान आहे त्यानंतर वातावरणाचा दाब आहे सूर्यप्रकाश आहे ढग आहेत आर्द्रता आहे पर्जन्य म्हणजे पाऊस आहे दृश्यता आहेत तर असे वेगवेगळे घटकावर आधारित त्या ठिकाणी वातावरणाची स्थिती अवलंबून असते तर हा त्यानंतर आपण बरेचदा आज खूप गार्ट आहे म्हणतो तर आज खूप गरम आहे वा वाटत असतो तर अशा आपल्या ह्या साध्या बोलण्यामधून आपण हवामानाविषयी काय मत व्यक्त करत असतो आपल्याला गरम जाणवत आहे म्हणजे आज वातावरण कसं आहे उष्ण आहे थंड ये जाणवत आहे म्हणजे थंड वातावरण आहे हे तर असं आपण अशा गोष्टीमधून आपण हवामानाचा अंदाज आपला व्यक्त करत असतो तर एकंदर हवामान म्हणजे काय की एखाद्याच प्रदेशाचा आपण वर्षानुवर्ष अभ्यास करून किंवा निरीक्षण करून तिथल्या दैनिक स्थितीचं म्हणजे रोजच्या स्थितीचं निरीक्षण करून जे काढलेली जी सरासरी असते तर त्या सरासरी म्हणजे काय असतं त्या प्रदेशाचं हवामान असतं हवामान म्हणजे त्या हवेच्या त्या वेळेच्या स्थितीवर अवलंबून असते एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय म्हणजेच वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात म्हणजे हवामान हे थोड्या वेळासाठी असतं काय नाही तर ही कशी आहे दीर्घकालीन स्थायी स्थिती म्हणजे स्थिर असते खूप वेळासाठी खूप काळासाठी ही अवस्था कशी असते स्थिर असते म्हणून हवामान म्हणजे काय वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला आपण काय म्हणतो हवामान असे म्हणतो आता हे हवामानातील बदल हे काय असतात की आपल्याला माहिती आहे की हवामानामध्ये सतत बदल हवामान हे सतत बदलत नाही पण ते एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते आपण आताच व्याख्येमध्ये बघितलं की हे नेहमी नेहमी बदलत नाही एका प्रदेशामध्ये ते दीर्घकाळासाठी असते यावरून आपल्या असं लक्षात येते की आता मुख्य आपल्याला हवामान आणि हवा यामधला फरक बघायचा आहे की हव हवेचा संबंध हा निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो आता हवा ही कशी इथं जशी हवा आहे तीच दुसऱ्या प्रदेशामध्ये अशीच हवा आहे असे आपण सांगू शकतो का किंवा दुसऱ्या ठिकाणी अशीच हवा तिथली हवा वेगळी असू शकते परंतु हवामान या ठिकाणी जसं हवामान आहे तसंच हवामान दुसऱ्या ठिकाणी असू शकतं म्हणजे हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी किंवा निश्चित वेळेशी असतो परंतु हवामानाचा संबंध हा मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो तसंच दुसरा फरक काय की का हवेत अल्पकाळ बदल होतात आत्ताच आपल्याला थंड जाणवायला लागलं ला तर थोड्या वेळाने लगेचच गरम जाणवू शकता हवेमध्ये लगेचच आपल्याला बदल जाणवतो पण हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो जास्त काळ लागतो हवामान बदलायचं म्हणलं तर त्यासाठी वेळ जास्त लागतो तर हे दोन मुख्य हवा हवा आणि हवामानामध्ये मुख्य फरक आहे हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असते आपलं अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा तसेच विविध व्यवसाय यावर हवी हवामानाचा परिणाम होतो भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी तर हवामानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे विमानासाठी धावपट्ट्या बनवणे बघा हवामानाचा जो परिणाम आहे आपण आपलं भारत शेतीप्रधान देश आहे आणि आपण हवामानानुसारच शेती करतो ज्या ठिकाणी जसं हवामान आहे त्या प्रकारची शेती त्या ठिकाणी केली जाते विमानासाठी धावपट्ट्या बनवण्यासाठी सुद्धा हवामानाचा विचार केला जातो बंदर निर्मिती जहाजं थांबण्याचं जे ठिकाण आहे त्यासाठी सुद्धा मोठे पूल उभारणे अति उंच इमारती बांधणे आदी योजनामध्ये हवामानाच्या विविध घटकांचा जसे वाऱ्याची दिशा व गती तापमान हवेचा दाब या सर्व बाबींचा काय केला जातो विचार केला जातो त्यानंतर विचार करा आणि चर्चा करा म्हणलं की मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक निगड अनुकूलतेशी निगडीत असते आपण आत्ताच बघितले की हवामानाची अशी अनेक जे बदल झालेले आहेत त्याचा आपल्या मानवी जीवनावर परिणाम होत असतो तसंच भौगोलिक तस जी स्थिती आहे त्याची सुद्धा त्याच्या आपल्या ह्याच्यावर परिणाम मानवाच्या प्रगतीवर परिणाम करत असतात आता इथं या ठिकाणी दिनविशेष म्हणून आहे की तेवीस मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि संदर्भात माहिती घेऊन त्या आधारे जा जागृती करण्यासाठी तक्ते तयार करा की म्हणजे हवामानशास्त्राविषयी तुम्हाला जेवढे काही अभ्यास करता येईल किंवा जेवढी काही माहिती आहे की जेणेकरून तसे त प्रकारे तक्ते तयार करून आपल्याला आपल्या सभोवतालच्या आजूबाजूच्या लोकांना त्याच्याबद्दलची माहिती देता येईल असे वेगवेगळे तयार करून तुम्ही त्या दिनानिमित्त शाळेमध्ये कार्यक्रम करू शकता हवामानाबद्दल तुम्ही लोकांना माहिती सांगू शकता वेगवेगळे चार्ट तयार करून तुम्ही ते सादरीकरणसुद्धा करू शकता ते त्यानंतर शेतकांनु शतकांच्या हवामानाच्या अनुभवाच्या आधारानेच मानवाने आपल्या जीवनाचे वेळापत्रक आखले आहे हवामानाच्या शेतीच्या उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेता हवामानाचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना आवश्यक वाटते बघा विद्यार्थी मित्रांनो अचानक पाऊस कधी कधी अचानक इतका पाऊस येतो तर कधी कधी पाऊसच येत नाही त्यामुळे शेतावर इतका परिणाम होतो त्यामुळे हवामानाचा अंदाज घेणं हे खूप महत्त्वाचं आहे शेती व्यवसायासाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपले शास्त्रज्ञ आहेत ते त्याविषयीचा अभ्यास करण्यासाठी नेहमी तत्पर असतात तर आता हवामानाचे सजीवसृष्टीमधील महत्त्व काय काय आहे तर काय काय आहेत दैनंदिन तस तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवनपद्धतीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो भूपृष्ठ जलाशय वनस्पती प्राणी मिळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार होते म्हणजे हे सगळे कसे आहेत हे जैविक आणि अजैविक घटक थोडक्यात निसर्गाच्या पर्यावरणामध्ये दोनच घटक आहेत जैविक आणि अजैविक या घटकांनीच मिळून आपलं पर्यावरण तयार झालेलं आहे हे पर्यावरण सजीवांच्या विकासास कारणीभूत ठरते आणि आपल्याला माहिती आहे जैविक आणि अजैविक सजीव घटकामध्ये नेहमी आंतरक्रिया होतात आणि त्यातूनच सजीवांचा विकास होत असतो एखाद्या प्रदेशातील लोकांचा आहार पोशाख घरे व्यवसाय त्यांची जीवनाची पद्धती निवडण्यास या प्रदेशातील हवामान सहाय्यभूत ठरते उदाहरणार्थ काश्मीरी तसेच राजस्थानमधील लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान काश्मीरमध्ये थंड वातावरण आहे तर राजस्थानमध्ये कसं आहे उष्ण आहे त्यामुळे तिथला आहार वेगळा आहे पोशाख वेगळे आहेत त्या ठिकाणचे घर वेगळे आहेत त्या माणसांचे व्यवसायसुद्धा आहेत वेगवेगळे आहेत आणि त्यांची वेग जीवनपद्धतीसुद्धा कशी आहे वेगवेगळी आहे त्याच्यानंतर सागर जलाची क्षारता सागर प्रवाहांची निर्मिती व जलचक्रातील निर्म जलचक्राची निर्मिती या सर्व बाबींचा हवा व हवामानाच्या विविध घटकांशी संबंधित आहेत पृष्ठभाग भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक वितरणाचे कार्य हवामानातील विविध वीवी, विविध घटक करत असतात उदाहरणार्थ जास्त मोठा वारा सुद्धा आलं तरी सुद्धा काय होतं खडकाचा वरचा तर काय होतं वाहतूक किंवा जोरदार मुसळधार पाऊस पडला तरी खडकांची झीज होते म्हणजे भूपृष्ठाचं जे खडकाचं आहे त्याचं विदरणाचं काम सुद्धा हे असे हवामानाचे काय घटक त्याचं कार्य करत असतात मातीच्या निर्मितीत आणि विकासात हवामानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे मातीची निर्मितीसुद्धा ह्या हवामानाचं एक काय महत्त्वपूर्ण कार्य आहे मातीत असणाऱ्या जीवाणूंचा सेंद्रिय द्रव्याच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा असतो ही प्रक्रिया हवामानातील विविध घटकावर अवलंबून असते अशा प्रकारे अनेक गोष्टीवरून स्पष्ट होते की वातावरण व हवामानशास्त्राचा अभ्यास मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अन्यसाधारण असाच आहे म्हणजे हवामानाचा अभ्यास किंवा वातावरणाचा जर अभ्यास आपल्याला झाला तर त्याच्या दृष्टीने आपण आपल्या जे ज दैनंदिन जीवनाचे जे कार्य आहेत ते व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो एकंदर पूर्ण हवामान आणि वातावरणाचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो हे आपल्याला लक्षात आलेलं आहे तर एखाद्या ठिकाणचे हवामान ठरवित असताना पूर्वी अभ्यासलेल्या हवामानाच्या विविध अंगाचा अभ्यास करावा लागतो त्याचे निरीक्षण करून नोंद ठेवण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी हवामान खाते स्थापन केले आहेत त्यांना काय म्हणतात वेधशाळा असे म्हणतात म्हणजे हवामान चा अंदाज व्यक्त करणारं जे ठिकाण असतं त्याला काय म्हणतो आपण वेधशाळा या वेधशाळा आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांनी सुसज्ज असतात आता यांचं काम काय काय रे की okay, हवामानाचा अंदाज हवामानाच्या विविध अंगाचा अभ्यास करणे त्यांचं निरीक्षण करणे आणि हवामानाचा अंदाज वर्तवणे हे ह्या मुख्य वेधशाळेचे मुख्य कार्य असतात तर वर्तमान काळातील हवामानाच्या स्थितीचे गतकालीन हवामानाच्या संदर्भात विश्लेषण केल्यास भविष्यकालीन बदलांचा अंदाज करता येतो पण हवामान म्हणजे वातावरणाच्या विविध घटकांचे संमिश्र स्वरूप असल्याने त्याबाबत अंदाज करणे फारच गुंतागुंतीचे असते एखाद्या ठिकाणचे हवामान सावकाश व मर्यादित स्वरूपात बदलत असेल तर तेथील बदलांचा अंदाज करणे खूप सोपे असते पण ज्या ठिकाणी हवामानात होणारे बदल हे गुंतागुंतीचे आणि परस्परावलंबी असतात की म्हणजे एक हवामान लवकर लवकर बदलत असेल तर त्या ठिकाणचा अंदाज व्यक्त करणं हे अवघड असतं आणि ते शीघ्र गतीने घडत असतील तर त्यांच्यातील बदलांचा अंदाज करणेसुद्धा काय होतं कठीण असतं म्हणून मात्र हे हवामानशास्त्र म्हणजे काय तर हवामानशास्त्र हवेतील विविध घटक निसर्गचक्र पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा कशा कशा हो चक्रा, 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 अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र बघा हवामानशास्त्रामध्ये कशा कशाचा अभ्यास होतो हवेतील विविध घटक आपण जे वर बघितले ते सगळे निसर्ग चक्र म्हणजे कोणते कार्बन चक्र ऑक्सिजन चक्र नायट्रोजन चक्र हे सगळे त्याच्यानंतर पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली आणि हवामान या सगळ्यांचा परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे आणि त्याचं स्पष्टीकरण देणारं शास्त्र म्हणजे कोणतं हवामानशास्त्र यात हवामानविषयक वादळे त्याच्यानंतर ढग पर्जन्यवृष्टी मेघगर्जना विजांचा कडकडाट अशा सर्व घटकांचा अभ्यास केला जातो म्हणजे कधी कोणती वादळ येणार आहेत का वादळाविषयी माहिती आज ढग कोरडे आहेत का कसे आहेत पर्जन्यवृष्टी पावसाचं प्रमाण कुठे किती प्रमाणामध्ये पडणार आहे पाऊस हा मेघ गर्जना म्हणजे गरजण्यास पासून आहे विजांच्या कडकडाचं इथं आहे का साधा आहे ह्या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात त्यांचा उपयोग सर्वसामान्य जनता शेतकरी मासेमारी व्यवसाय विमानसेवा जलवाहतूक या सर्व विविध संस्थांना होतो म्हणजे हवामानशास्त्र जे आहे ते कशा कशाचा अभ्यास करतं या सर्व गोष्टींचा अभ्यास करतं आणि त्याचा उपयोग आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला म्हणजे एका धोक्याचा इशारा आपल्याला पूर्वीच मिळतो जसं मासेमारी समुद्रामध्ये जर मोठे वादळ येणार असतील तर हे याची पूर्वकल्पना दिली तर त्या ठिकाणी मासेमारी वगैरे सर्व प्रकारे थांबवली जाते तर या सर्व गोष्टींना त्याचा काय होतो फायदा होतो तर कार्यसंस्थांची यामध्ये काय बघा की आ संयुक्त तर्फे तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी जागतिक हवामानशास्त्र संघटना वर्ल्ड मेट्रिओलॉजिकल ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली या संस्थेची कार्य अन्न सुरक्षा जलव्यवस्थापन दळणवळण यासाठी अत्यंत मोलाचे त्यान आहे त्यानंतर आहे भारतीय हवामान खाते आता भारताचं जे आहे ते हवामान खातं हे काय काय करतं तर भारतीय हवामान खात्याची स्थापना अठराशे पंच्याहत्तरमध्ये ब्रिटिशांनी शिमला येथे केली त्याचे प्रमुख कार्यालय पुणे येथे आहे मुंबई कोलकाता चेन्नई नागपूर व दिल्ली येथे त्याची प्रादेशिक कार्यालय आहेत पण मुख्य कार्यालय कुठं आहे पुणेमध्ये दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात चोवीस तासात दोन वेळा हे नकाशे तयार करून प्रसिद्ध केले जातात बघा त्यांचं मुख्य कार्य काय हवेची स्थिती कशी राहील याचे नकाशे तयार करून ते चोवीस तासात दोन वेळा प्रकाशित केले जातात येथे हवामानासाठी लागणारी उपकरणे रडारच्या सहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज भूकंप मापनाशी निगडीत हवामानाचे अंदाज पर्जन्य संदर्भातील पर्जन्य संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे अंदाज काढणे हवा प्रदूषण इत्यादी सर्व सर्व घटकांचं काय केलं जातं संशोधन त्या ठिकाणी सुरू असतं भारती तर भारतीय हवामान खात्यातर्फे विमान उड्डाण खाते नौका नयन खाते शेती पाटबंधारे समुद्र तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था या सर्वांचा समावेश होतो त्यानंतर वेगवेगळे जे वादळांचे जे प्रकार आहेत धुळीचे वादळे किंवा वाळूचे वादळे मुसळधार पाऊस उष्णता आणि थंडीची लाट सुनामी इत्यादी संकटाची पूर्व सूचना आपल्याला काय केली जाते या खात्याद्वारे विविध माध्यमातून प्रसिद्धी केली जाते आणि ती नागरिकापर्यंत पोहोचवली जाते जसं एक ठिकाणी अचानकच थंडीची लाट येते तर काही काही ठिकाणी सुनामी येतात तर वेगवेगळे अचानकच गेटी उष्णतेची लाट येते तर याची पूर्वसूचना ह्या तिथल्या नागरिकापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून मग ते टी व्ही असू द्या किंवा आकाशवाणी असू द्या कुठलंही म माध्यम असू द्या त्यावरून आपल्यापर्यंत ती पोहोचवली जाते यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे अनेक उपग्रह भारताने अवकाशात सोडले आहेत मार्फत मिळवलेल्या माहितीचे पृथकरण व मा विश्लेषण करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणच्या वेधशाळा उत्तम दर्जाचे कार्य करतात तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हवामान म्हणजे काय हवामानाचे वेगवेगळे घटक कोणते हवामानावर कुठल्या कुठल्या गोष्टीचा परिणाम होतो हवामानाचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो त्याच्यानंतर हवामानशास्त्र म्हणजे काय आणि भारतीय हवामान खाते याबद्दल आपण थोडक्यात माहिती अभ्यासलेली आहे यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद